नमस्कार, आज आहे रविवार आणि मी कोल्हापूरपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आलेलो आहे. शिरोली दुमाला नावाचं एक निसर्गरम्य असं गाव आहे आणि एक वेगळ्या विश्वात आल्यासारखं वाटायला लागलं आहे. कारण काय की आज पाटील कुटुंबियांनी मला त्यांचं फार्म हाऊस बघण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे. श्री तानाजी पाटील माझ्याबरोबर आहेत. तर शिरोली दुमाला गावाकडे कसं यायचं? तर शिरोली दुमालाकडे येण्यासाठी तुम्हाला कोल्हापूर गगनबावडा रोडनी बालिंगे मार्गे कसबा बीड बीडशेड मार्गे तुम्ही शिरोली दुमाला लिहू शकता. या भागावर मी पूर्वी 3-4 व्हिडिओ केलेले आहेत. सातेरी महादेवचा केलेला आहे, भैरेश्वरचा केलेला आहे, तिथं पण तुम्हाला मी तो मार्ग दाखवलेला आहे. खाली पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची देईनच, मॅपची, गुगल मॅप लोकेशन पण मी टाकेनच. आणि मला काय आलं की बरेच दिवस मला ह्यांचे पुतणे आहेत जय पाटील साहेब, ते बोलवत होते की आम्ही एक नवीन फार्म हाऊस बांधलेला आहे, तिथं तुम्ही भेट द्या. त्यांनी माझे एक 2 व्हिडिओ बघितलेले होते. इथंच मी एक सँडलवूड रिझॉर्टचा व्हिडिओ केलेला, तो त्यांनी बघितला, त्यांना तो आवडलेला. त्यांनी बोलवलेलं हे काय पेड प्रमोशन नाही, मला जनरल आज रविवारी मी भटकंतीसाठी बाहेर पडतो, तसंच आज बाहेर पडलो आहे. आणि मला अतिशय प्रेमानं आणि आपुलकीनं साहेबांनी बऱ्याचदा फोन केले, खूप वेळ बोलवलं, मी आज आलो. इतकं छान वाटते, म्हणजे निव्वळ तुम्हाला सांगायचं म्हणून नाही, पण एक वेगळ्या विश्वात आल्यासारखं वाटते. आजूबाजूचा निसर्ग, एकंदर पक्ष्यांचा किलबिलाट आणि दूर दूर दिसणारा मस्त झाडी हिरवळ, हे सगळं म्हणजे असं काय एक एक प्रकारे स्वर्गात आल्यासारखं वाटतं. स्वर्गात काय आम्ही गेलेलो नाही आहे, पण खूप छान वाटायला लागले. साहेब रिझॉर्ट बघूया तुमचं, फार्म हाऊस. फार्म हाऊस म्हणता का रिझॉर्ट, काय म्हणताय? रिझॉर्ट रिझॉर्ट म्हणण्याच्या लायकीच आहे तुम्ही, आता सुरुवातीच्या इमेजेसवरनं तुम्हाला कळलंच असेल. चला बघूया. पाटील साहेब एकदम छान वाटते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मागे तुम्हाला हा रस्ता दिसतोय बारीक छोटा, हा रस्ता चांगला आहे, म्हणजे तुम्ही गाडीवर येऊ शकते. म्हणजे माझी 2 व्हीलर तर आलीच, हा पण एरवी पण काय अडचण येणार नाही, येऊ शकतात. फक्त एक 1.5 किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे, 1.5 किलोमीटरचा. अगदी कोल्हापूर पासून आपण आलो की इथपर्यंत शिरोली दुमाला पर्यंत चांगलाच आहे रस्ता, फक्त आता इथे 1.5 किलोमीटर आपल्याला थोडा कच्चा रस्ता नाही आला. कच्चा म्हणजे गाडी तिथे जाऊ शकते, फक्त थोडासा कच्चा आहे, म्हणजे तिथं आता टार रोड नाही, एवढंच मातीचा आहे. जाऊया रोडमध्ये. चला हे बघा, आता सुरुवातीलाच किती छान आहे बघा, झाडं लावली आहेत आणि स्वच्छता आहे. आणि साहेब म्हणतात स्वच्छता कायम असते, आज मी येणार म्हणून स्वच्छता आहे असं नाही, कायम स्वच्छता आहे, स्वच्छ आहे. डोंगर रांगात आणि हे डेव्हलप छान केलं बघा, इथून पण बघितलं किती छान वाटते बघा. साहेब तुमचा व्यवसाय मूळ शेती? माझा मूळ व्यवसाय शेती आहे. शेती म्हणजे वाडवडलाची शेती सगळी. हा आणि मग तुम्ही मला ज्यांनी मुंबईहून फोन केला ते तुमचे भाऊ? होय माझे भाऊ आहेत, ते मुंबईला सेटल राहिलात ना. हा मग त्यांनी तुम्ही दोघं सगळे मिळून हा रिसॉर्ट चालवत आहे. इथं दगड वगैरे किती छान लावलेत बघा. किती जमीन आहे एकूण इथे या ठिकाणी? माझी आता 18 एकर आहे. इथं 18 एकर आणि हे रिसॉर्टची एरिया किती आहे? रिसॉर्टचा एरिया आहे 7 एकर आहे. 7 एकर आणि हे आंब्याची झाडं जास्त करून दिसतात. हो, 500 झाडं आहेत आंब्याची. अरे सव्वाशे झाड आंब्याची आहेत. आंब्याची झाड म्हणजे आंबा म्हणजे कोकणासारखंच आहे. लिंबू आलं, परत हे आलं की नाही, आवाकडू जे असू देत किंवा बाकी सगळे आहेत की नाही, फळफळ असू जे आहेत की नाही, ती पण आहेत. हो अरे वा, 12 महिने तिथं आले येणाऱ्या माणसाला कुठं ना कुठलं फळ खायला मिळालं पाहिजे, म्हणजे हे नशीब आहे. कोकणात जायला पाहिजे असं नाही. हा मग अशी मी आल्याल्या इथं मला धबधब्यासारखं दिसलंच ते. साहेब हे काय म्हणजे मुद्दाम तयार केलंय का मूळ नैसर्गिक धबधबा आहे? हा नैसर्गिक इथं धबधबा आहे बघा, किती छान ओळखते आपल्याला लगेच इथं. आता आणि असं प्रचंड वाहणारा धबधबा पहिला. हा म्हणजे या धबधबे मग त्या रस्ता एरवी पाणी असताना जे रस्ता असतो फक्त रोपे करून जायला लागते. हा मग ते करता तुम्ही? अरे वा. आणि स्वतःच्या मालकीचा? हा स्वतःच्या मालकीचा असा धबधबा माझा नाही. आणि म्हणजे असं मागून पण मिळणार नाही, म्हणजे स्वप्नवतच आहे की आपल्या प्रॉपर्टीमध्ये एवढा मस्त असा धबधबा असणं स्वतःच्या मालकीचा. आणि 12 महिने वाहणारा. एकदम ठिकाण तर एकदम मस्त आहे. तुम्ही मग काय रोज येता इथं? हो रोज येत आहे. मग इथं काय आणि तुमची मूळ शेती आहे, जी ऊस शेती आहे ती कुठे आहे? ऊस शेती खाली गावाची खाली आहे, गावाजवळ. गावाजवळ. हा मग इथं सगळी फळफळावा आहे. हो इथे फक्त फळ. हा हा. आणि बघा की आपण आता या खोल्यांजवळ आलो आहे. मग अशी मी इथं फक्त गाडी लावून गेलो, मी काय आत गेलो नव्हतो.
पण बघा, या आंब्याची झाडं जशी म्हटली पूर्ण दिसतात, आता पूर्ण डोंगरावर पण दिसत आहेत आपल्याला. आणि हे खाली काय काय केलंय, पहिला खाली जाऊया इथं. कसं हो जाऊ, हे लॉन वगैरे आहे. हां, हे बघा लॉन पण छान ठेवलंय एकदम, वुडन काम पण चांगलं केलंय. जेवणाची पण तयारी ठेवली आहे मी, गोवंडीला पण एकदम छान ठेवलं, चप्पल काढतो. आणि बघा काय समोर चित्र आहे, बघा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये निवांत बसून जेवत आपला समोर हे जर चित्र दिसत असेल गप्पा मारत, तर आयुष्यात आनंद आणि वेगळा काय असतो बघा. सारवलेली जमीन वगैरे, होय ती जमीन सारवली आहे काय, हे काय लक्षात आलं नाही, जमीन पण सारवली आहे, म्हणजे तो पण त्याने आनंद दिलाय बघा. हे बघा हे नवीन आणि जुन्याचा संगम केला त्यांनी, सारवली जमीन. इथं पण आपण बसू शकतो ना जन. वा मस्तच. मगाशी म्हणल्याप्रमाणे पाटील कुटुंबीय हे रिसॉर्ट चालवतात. आणि वहिनी नमस्कार. नमस्कार. हां, आणि साहेबांचा मुलगा आहे विराज. कितवीला आहे बाळा? 8वी. 8वीला आहे. बरं, दाखवे की. आता आजूबाजूचा गार्डन वगैरे, आंब्याला मोहर आलेला वगैरे. आंब्याला मोहर आला आहे, सीझन जवळ यायला लागला आहे. सगळं किती रखरखाव चांगला आहे बघा, सगळीकडे स्वच्छता दिसते. एवढ्या लांब आपण आलो आहे डोंगराळ प्रदेशात, असं वाटत नाही कुठं अस्तव्यस्त काय वाढलेलं काय दिसत नाही. निगा चांगली राखली. किती माणसं काम करतात तरी तिथं अंदाजे? 5-6 माणसं असते ना. 5-6 माणसं. 5-6 माणसं असते. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चार्जेस विचारतात, त्याचे चार्जेस किती आहेत, म्हणजे काय कसं पॅकेज ठेवलं आता काय सध्या? पर हेड 499 रुपये. बर, म्हणजे त्यामध्ये काय काय येणार, म्हणजे आपलं किचन, हां, भांडे वगैरे, हां, गॅस वगैरे, ते सगळं चुलीचं वगैरे. हां, म्हणजे आपण स्वतः येऊन जेवण इथं करू शकतो. करू शकतो. हां, काय आणि राहण्याची व्यवस्था? होय, एक दिवसाचं म्हणजे सकाळी कितीला चेक इन आहे वर, असं काय? 24 तासाठी. 24 तासाचं ठरवतं, म्हणजे आल्यानंतर 24 तास आहे. हो, हां. त्यात पाण्या गरम पाण्याची सोय वगैरे आहे? गरम पाण्याची आहे, गिझर वगैरे आहे. हां, फॅनची व्यवस्था आहे. मग आणि काय पाहिजे? आणि तो नैसर्गिक वारच एवढा आहे काय, हे आहे बाथरूम वगैरे आहे. फॅन एसी लागेल असं काय वाटत नाही. नाही, एवढं मोठं आपला नैसर्गिक वारस इतकं छान येते. आणि जेवण तुमच्याकडनं जर करून पाहिजे असलं तर त्याच्यावर, त्याचे मेंबर किती असतात त्याच्यावर आपण हे करणार, त्यावर म्हणजे बोलून ठरवणार तुम्ही. साधारण काय दर असेल तरी? मटण ताटं जर तुम्ही हे केलं जात काय 200 रुपये, काय चिकनचं 190 रुपये, हा अशा पद्धतीने म्हणजे एकदम रिझनेबल दर. रिझनेबल. हा हा. आणि नाश्ता पण मिळेल जर पाहिजे असेल? बरं, नाश्ता पण मिळणार. काय काय मिळेल तरी नाश्ता? तेच ना, काय असेल ते, हा, पोहे वगैरे किंवा म्हणा ऑमलेट वगैरे म्हणा किंवा बाकीचं उपेट, हा, उपमा वगैरे सगळं जे असेल ते मागणीनुसार देऊ शकतो. एवढा, कारण का इथं आल्यावर तुमच्या हातचंच खायला लोकांना आवडेल जास्त करून. बाहेरचे लोक येतील त्यांना इथली गावरान चव किंवा इथली तुमच्या हातची चव ही जास्त आवडेल करून हे करतील, खातील का नाही काय एवढं आपलं, त्याचा पण आनंद वेगळाच आहे. हे आहे गार्डन म्हणा किंवा किचन वगैरे, ते सारवलेली जमीन वगैरे, ते काय भारीच होतं. आणि किती हे आले की नाही, आपण एका ह्याला की नाही 50 लोकांसुद्धा हे करू शकतो ना एका वेळ. बरोबर. नुकतंच सुरू झालंय, त्यांनी विराज गार्डन रिसॉर्ट असं या रिसॉर्टला नाव दिलंय. आणि खरोखर इथं आल्यावर गार्डनमध्ये आल्यासारखं वाटतंय, की म्हणजे मागं मस्त अशी हिरवळ आहे आणि आजूबाजूला फळांची झाडं आहे, त्याचं मेंटेनन्स छान ठेवलं. आजूबाजूच्या भागात नुसतं फिरणं हा पण एक वेगळा आनंद असू शकतो, की तुम्ही छान आणि सेफ आहे इथं, काय म्हणजे अशी काय गुंडगिरी किंवा चोऱ्या माऱ्या अशा काय नाही, हा भाग पूर्ण सेफ. कोल्हापूर जिल्हा तसा सेफच आहे, पण हा भाग पण त्याला काय अपवाद नाही आहे. इथं पण तुम्ही अगदी आरामात या पूर्ण एरियामध्ये फिरू शकता, छान आहे, एकदम मस्त निसर्गरम्य असा भाग आहे. साहेब आता आणि हे काय केलंय पुढं? आहे ते समोर बाथरूम आहे. बाथरूम आहे, प्रशस्त बाथरूम आहे. छान ठेवलंय, मस्त केलंय. मोठं हे आहे बाथरूम आहे. बाथरूम ही महत्वाची गोष्ट आहे, पाहिजे व्यवस्था केलेली आहे. परत तशी बेसिन आहे, काय हात कमोड वगैरे. आणि महत्वाचं म्हणजे लोकांसाठी महत्वाचा विषय आणि आहेच, छानच आहे. फॅमिलीसाठी सुद्धा एकदम, कारण का फिटिंग वगैरे पण आहेत सगळे.
आणि हा फार महत्वाचा घटक असतोय म्हणजे लोकांना ट्रिपचा निर्णय घेताना की बाथरूम वगैरे व्यवस्थित आहेत काय. बाथरूम तर एकदम स्वच्छ आहे, तो काही विषय नाही आहे. मगाशी आपण त्या किचनमधनं जो सारोळेला भाग बघितला तो सगळा इथून दिसतोय. आता साहेब ते वरती जेना काय ते दाखवा, ते कारण का रूम बघायच्यात. महत्वाचं म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या म्हणजे इथं अंगण एवढं स्वच्छ आहे तर रूम स्वच्छ असणारच आहे. त्यात काय म्हणजे बघण्याचं काम नाही, पण शीतावरनं भाताची परीक्षा झालेली आहे. खरं जायला तर पाहिजे. हे बघा काय आता बघेल तिकडं सुंदर असं निसर्ग सौंदर्य. वा सुंदर सोफा मांडलेला आहे, कॅरम बोर्ड आहे. कॅरम खेळायची इच्छा तर काय होणार नाही एवढं, असं नुसतं बसून बाबा ह्या आजूबाजूचा निसर्ग बघावा वाटेल. हा नक्कीच भाग आता नक्की पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणारच, इतकं छान या ठिकाणी आहे. आता मस्त वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत, पण वातावरणात एक प्रकारचा गारवा आहे, थंडी पण सुरू आहेच. आता आपण मी ज्या रस्त्यानं आलो तो रस्ता तिकडे दिसतोय, फुलं वगैरे सगळी. चला रूम बघे. वा साधंच आहे पण छान आहे, म्हणजे काय प्रश्नच नाही, स्वच्छ आहेच. किती बेड आहेत साहेब इथे? दोन आहेत, तीन टोटल, दोन खाली. हा त्या साधारण 6 जण एका वेळी येऊ शकतात आणि 50 जणांचा तुम्ही म्हणला ते कार्यक्रमासाठी वर म्हणजे कार्यक्रमासाठी. आपण झोपायची सोय, झोपायसाठी सुद्धा सोय 50 माणसाची होऊ शकते. होऊ शकते, म्हणजे गाद्यावर तुम्ही देऊ शकता ऐनवेळी लागेल तशी. तयार आहे सगळं, तयार आहे. आणि अशाच रूम इकडे बाजूला छान आहे बघा, पण छान आहे. महत्वाचं म्हणजे स्वच्छता असणं महत्वाचं आहे, आणि कारण का इथं आपण या निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायला आलोय. छानच आहे, खूप भारी. शेती कामावरती पण डोंगरावर सुरू आहेत, गवत काढतात ना ते? गवत काढायला लागले साहेब. आणि आपला प्लॉट इथं रिसॉर्ट कुठपर्यंत चालू? ऊस शेती आहे ना? हा तिथपासून, तिथून किती छान डेव्हलप केलं बघा. ही आंब्याची कलमं जशी सांगितलेत, कलमी आंबा आहे का कसला आहे? केशर नाही, हापूस मिक्स आहे. केशर हापूस, हा केशर हापूस. मग ते आंबे अजून यायचे का? यायला सुरू झाले, चालू झाले, चालू झाले, चालू झाले. मग ते त्याची पण ऑर्डर लोक तुम्हाला देऊ शकतात काय? तुम्ही कुठे देताय तुम्ही? काय नाही देतो, गुजराता वगैरे जातो, आमचा मुंबई जातो ना. आणि पूर्ण नैसर्गिक, हा केमिकल विरहित, केमिकल अजिबात नाही. अरे वा, म्हणजे हे पण आहे काय, सगळंच भारी आहे. नाव ठेवायला असं काय जागाच नाही आहे, सगळं मस्तपैकी. इथं धबधबा आत्ता नाही आहे, पण आपण विचार करू शकतो इथं हे धबधब्याच्या खुणा आहेत दगड वगैरे बघून, की धबधबा असताना किती छान वाटेल इथं बसून, त्या पाण्याचा, पावसाचा, इथल्या वाऱ्याचा. आत्ता पारव खूप छान सुटले, खूप छान वाटते. आता बघा तुम्ही आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे. मस्त अशी जेवणाची सोय केलेली आहे मी आता, मला एकदम सेलिब्रिटी असल्यासारखं वाटायला लागले. एक कारण का एकापेक्षा एक पदार्थ आहेत, त्यांनी मला व्हेज नॉनव्हेजचं ऑप्शन विचारलं. मी म्हटलं मला आज व्हेज पाहिजे, मी शक्यतो नॉनव्हेज त्या खात नाही जास्त, पण व्हेजमधलं ह्याच्यापेक्षा छान जेवण आणि काय असू शकते. वांग्याची भाजी मस्त रंग दिसतोय, आणि वरण्याची आमटी. आत्ता या सीझनमध्ये आमच्या भागामध्ये वरणे खूप छान आहेत, पावटा म्हणतात त्याला. खूप छान आमटी होते त्याची, ती केलेली आहे. ते रंग बघूनच छान असणारच आहे. बाकी खरडा, शेंगदाण्याची चटणी आणि हे डांगर, जेवण पौष्टिक पण आहे आणि गोड, त्यामुळे परिपूर्ण आहे. हे सगळं दिसतंच आहे. Thank you.
नुसतंच कॅमेरा समोर कौतुक करायचं म्हणून नाही, पण जेवण अपेक्षेप्रमाणे छानच आहे. म्हणजे रंगावरनं मी ओळखलंच ते जेवण काय असणार आहे. खूपच छान जेवण आहे. नक्कीच तुम्ही म्हणजे इथं आल्यावर आवर्जून असलं हे जेवण ऑर्डर करा. एकदम झणझणीत आणि छान आहे. खूप खूप दिवसांनी एक चांगलं गावरान जेवण मी जेवायला लागलो आहे. घरी या गोष्टी होत असतात आमच्या, पण प्रत्येकाच्या आजची चव वेगळी असते. हे वातावरण, परत या बाजू आजूबाजूचा निसर्ग, सतत येणारं वारं आणि या सगळ्या निसर्गामध्ये असं बसून जेवणाचा आनंद खूप वेगळा आहे. खूप म्हणजे घेण्याचा अनुभव हा घेण्यासारखा आहे. आणि आता पर्यटक यायला सुरुवात झालेली आहे. हो हो. किती जण म्हणजे काय कधी आलेले काय? आता लोकलचे तरी येऊ शकतात, येतातच काय. तरी पण मागल्या वेळी आपल्याकडे विरारचे मुंबई सगळ्याची आले होते काय, तेवढ्या माझ्या लाईटची वगैरे सोय नव्हती किंवा बाथरूमचे नव्हते. तरी पण ते 3 दिवस लोक राहिलेत आणि एवढं त्याने आवडलं की नाही, त्यांनी आता सुद्धा सही केलेलं आहे आम्हाला ना. म्हणजे पूर्ण सोय झालेली, पाणी वगैरे सगळं आहे, लाईट आहे, पाणी आहे, फॅन आहे, सगळं बाकी सगळं आहे, गरम पाण्याची सुव्यवस्था आहे. तर अशा रीतीनं आज विराज गार्डन रिसॉर्टला भेट एकदम छान झाली. असं काही ठरवलं नव्हतं. या मागच्या 2-3 दिवसातच त्यांचा मला फोन आलेला आणि एकदम अनपेक्षित छान झालं जेवण, मस्त झालं पाहुणचार, एकदम खूप छान झालं. पाटील साहेब, नक्कीच तुमचा रिसॉर्टला लोक भेट देतील. खूप छान आहे, निसर्गरम्य परिसर आहे. अगदी थोडं मेन रस्त्यापासून 1.5 किलोमीटर थोडं आत आलं, कारण का एवढं चांगल्या ठिकाणी यायचं म्हटल्यावर थोडं आधी यायलाच पाहिजे. त्याशिवाय काय, कारण का मूळ शहरात तुम्ही सिमेंटच्या जंगलात तुम्हाला इतकं निसर्ग सौंदर्य मिळणारच नाही. खूप छान वाटलं, नक्कीच लोकांना आवडेल हे सगळं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.